स्टैंडर्ड 8th सब्जेक्ट जनरल साइंस यूनिट 3rd फोर्स एंड प्रेशर. स्टूडेंट्स, इन प्रीवियस वीडियो वी सॉ अबाउट द बैलेंस डैम अनबैलेंस्ड फोर्सेस फ्रॉम द यूनिट 3rd फोर्स एंड प्रेशर. सो इन दिस वीडियो वी सॉ दैट इफ सेवरल फोर्सेस आर अप्लाइड ऑन एन ऑब्जेक्ट इन द सेम डायरेक्शन the force equals to the addition that acts on the object. Or if we apply two forces on one object in the direction opposite to each other, the force equals to their difference acts on that object. Okay, we also saw about that the force is expressed in the magnitude as well as in direction is required to express this force, and therefore force is a vector quantity. Okay, so now today in this video we are going to learn about inertia. So about the inertia means जड़त्व. सो वी हैव सीन दैट एन ऑब्जेक्ट चेंजेस इट्स स्टेट ऑफ मोशन ड्यू टू द फोर्स. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं, पहा, देर आर सम इफेक्ट्स ऑफ फोर्स ऑन द ऑब्जेक्ट. फोर्स अप्लाय केल्यामुळं ऑब्जेक्टमध्ये काय होतात वेगळ्या प्रकारचे इफेक्ट्स आपण बघितले मागच्या व्हिडिओमध्ये. स्टेशनरी ऑब्जेक्ट मोशनमध्ये जातो, मोशनमध्ये असलेला ऑब्जेक्ट जो आहे फोर्स अप्लाय केल्यानंतर काय होतो तो त्याची जी मोशन आहे तर ती काय होते थांबते, शेप चेंज होतो, डायरेक्शन आपण चेंज करू शकतो. ओके, सो ऑल दीज आर द इफेक्ट्स ऑफ द फोर्स. सो वी हॅव सीन दॅट द ऑब्जेक्ट चेंजेस इट्स स्टेट ऑफ द मोशन. ऑब्जेक्ट काय करतो जेव्हा फोर्स अप्लाय केल्यानंतर ऑब्जेक्ट काय करतो आपल्या मोशनची जी स्टेट आहे म्हणजे जो त्याची जी काय मोशन आहे त्याची जी अवस्था आहे तर त्याच्यामध्ये अवस्थांतर होतं. कशामुळे? व्हायला अप्लाईंग फोर्स, फोर्स अप्लाय केल्यामुळे. सो इन द अब्सेन्स ऑफ द फोर्स ऑब्जेक्ट एक्झिबिट्स द टेंडन्सी टू रिमेन इन एक्झिस्टिंग स्टेट ऑफ द मोशन. आता एखादा ऑब्जेक्टवर कुठलाही फोर्स नसेल तर त्या ऑब्जेक्टची काय टेंडन्सी असते बघा, काय टेंडन्सी असते? सो दॅट ऑब्जेक्ट रिमेन्स इन दॅट स्टेट ओनली. त्याच स्टेटमध्ये राहण्याची काय असते, त्यांची काय असते टेंडन्सी असते त्या ऑब्जेक्टची. म्हणजे जोपर्यंत आपण त्या ऑब्जेक्टवर कुठल्याही प्रकारचा फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत तो ऑब्जेक्ट काय करतो, तो ज्या अवस्थेत आहे त्याच अवस्थेमध्ये राहण्याची त्याची काय असते टेंडन्सी असते. लक्षात घ्या, जोपर्यंत एखाद्या ऑब्जेक्टवर आपण कुठलाही फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत त्या ऑब्जेक्टची काय टेंडन्सी असते, सो दॅट ऑब्जेक्ट रिमेन्स इन दॅट स्टेट. तो ज्या स्थितीमध्ये आहे त्याच स्थितीमध्ये राहण्याची त्याची काय असते टेंडन्सी असते. सो लेट अस सी द एक्झाम्पल्स ऑफ दिस. आता याचे आपण काय करूया, काही एक्झाम्पल्स बघूया. सो ॲक्टिव्हिटी नंबर फर्स्ट सी, टेक अ पोस्ट कार्ड अँड कीप इट ऑन द ग्लास. ही ॲक्टिव्हिटी तुम्ही मागच्या वर्षी पण कदाचित करून पाहिली असेल बघा. तर एक काय करायचा, ग्लास घ्यायचा, त्याच्यावर पोस्ट कार्ड ठेवायचा आहे. ग्लास काय करायचा आहे तो पाण्याने भरा किंवा तसंच रिकामा घेता ते झाले, आणि याच्यावर काय करायचं 5 रुपी कॉइन ठेवायचा. सो टेक अ पोस्ट कार्ड अँड कीप इट ऑन द ग्लास, keep 5 rupees coin on it. Now skillfully push the card. आता काय करायचं बघा, या कार्डला काय करायचं आहे, टिचकी मारायची आहे, तर स्किलफुली व्हायला हे पाहिजे काम. तर हे जेव्हा आपण याला लावतो टिचकी मारतो तर तेव्हा काम व्हायला पाहिजे. खरं म्हणजे ऍक्च्युली या पोस्ट कार्ड नाही तर जाऊन खाली पडणार आहे, बट या आणि कॉइन कुठं आहे पोस्ट कार्डवर, म्हणजे पोस्ट कार्ड सह हे कॉइन कमायला पाहिजे, पुढे जाऊन पडायला पाहिजे. पण काय होतं तर हे तुम्ही ऍक्टिव्हिटी करून पाहू शकता. सो द कॉइन स्ट्रेट अवे फॉल्स इन द
इन दैट ग्लास. आता खर म्हणजे पोस्ट कार्ड वर आहे हे पॉइंट, म्हणजे याच्या सकट काय व्हायला पाहिजे, हे खाली पडायला पाहिजे. बट दिस पॉइंट फॉल्स इन हिज ग्लास, हे कॉइन काय होतं या ग्लासमध्ये पडतं. सो तर अशी तुम्ही ॲक्टिव्हिटी आहे जी तुम्ही करून पाहू शकता. आता घरी तुम्ही काय करू शकता, ही ॲक्टिव्हिटी जी आहे तर ती करून पाहू शकता. सो हा दिस हॅपन्स. सी आता ॲक्टिव्हिटी नंबर टू बघूया आपण. हँग अ हाफ के जी मास फ्रॉम द स्टँड विथ द स्ट्रिंग. टाय अनादर स्ट्रिंग टू द मास अँड कीप इट हँगिंग. नाऊ पुल द स्ट्रिंग टू विथ द जर्क. द स्ट्रिंग टू ब्रेक्स बट द मास डज नॉट फॉल. तर इथं काय होतं बघा, या ॲक्टिव्हिटीमध्ये काय करायचं, तर अर्धा किलोचं जे वजन आहे तर ते काय करायचं आहे, स्टँड दोऱ्याच्या साईने, तारेच्या साईने, दोऱ्याच्या साईने काय करायचं, त्याला स्टँडला अडकून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आणखीन एक काय करायचं आहे, आणखीन एक दुसरा एक दोरा घ्यायचा आहे. तर त्याला काही वजन काय करायचं बांधायचं आणि ते पण काय करायचं, हँग करून ठेवायचं आहे. आता दुसऱ्या नंबरचं जे काय स्ट्रिंग आहे दोन नंबरचं, तर त्याला जोराने काय करायचं, ओढायचं आहे आणि सोडून द्यायचं आहे. ते जे दोन नंबरचं जे दोरा आहे तर तो काय होतो, तुटतो आणि तो काय होतो, ब्रेक होतो. पण ज्या त्याला जे काय बांधलेलं जे काय मास आहे तर ते काय होत नाही, तिथं खाली पडत नाही. अशा प्रकारे हे काम होतं. तर नाव पूल द स्ट्रिंग टू स्लोली, द स्ट्रिंग वन ब्रेक अँड मास फॉल्स डाऊन. आता दुसरा जो दोरा आहे तर तो काय करायचा, हळूवारपणे ओढायचा आहे. तर हे ओढल्यानंतर काय होतं बघा, पहिली जी स्ट्रिंग आहे तर ती ब्रेक होते, तुटते आणि त्याचा जे जोडलेलं त्याला जे काही आपण वेट लावलेलं आहे तर ते काय होतं, खाली पडतं. सो धीस इज बिकॉज ऑफ द टेन्शन डेव्हलप्ड इन द स्ट्रिंग टू ड्यू टू द मास. असं का होतं, कारण त्या दुसऱ्या दोऱ्यावर काय आलेलं असतं, त्याचा टेन्शन म्हणजे ताण आलेला असतो आणि त्या ताणामुळे काय होतं, हे अशा प्रकारे घडतं. तर इनर्शिया हे नेहमी लक्षात ठेवा बघा, याला कारणीभूत कोण आहे, ऑल दीज आर ड्यू टू द इनर्शिया. हे काय आहे, इनर्शिया का होतं असं बघा. सो द व्हॉट इज इनर्शिया हे आपण पाहूया. द टेंडन्सी ऑफ अन ऑब्जेक्ट टू रिमेन्स इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट, दॅट इज कॉल्ड एज अ इनर्शिया. म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्टची काय असते, ही टेंडन्सी असते, तो ज्या स्थितीमध्ये आहे त्याच स्थितीमध्ये राहण्याची. सो दॅट इज कॉल्ड एज अ इनर्शिया. सो धीस इज व्हाय अन ऑब्जेक्ट इन अ स्टेशनरी स्टेट रिमेन्स इन द सेम स्टेट. आणि ह्या हे इनर्शिया आहे म्हणूनच जे स्टेशनरी ऑब्जेक्ट जे आहेत तर ते स्टेशनरीच राहतात. अँड द ऑब्जेक्ट इन मोशन दॅट ऑलवेज रिमेन्स इन दॅट स्टेट इन द अब्सेन्स ऑफ द एक्सटर्नल फोर्स. आणि जो मोशनमध्ये ऑब्जेक्ट आहे तर तो मोशनमध्येच राहतो जोपर्यंत त्याला कुठल्याही प्रकारचा एक्सटर्नल फोर्स आपल्या आपण करत नाही तोपर्यंत. सो दॅट इज ड्यू टू द इनर्शिया. म्हणजे स्टेशनरी ऑब्जेक्ट स्टेशनरीच राहणार आहे आणि जो मोशनमध्ये ऑब्जेक्ट आहे तर तो काय होणार आहे, मोशनमध्येच राहणार आहे. केव्हापर्यंत, सो दॅट इज द टेंडन्सी ऑफ द ऑब्जेक्ट. ही काय आहे, प्रत्येक ऑब्जेक्टची ही टेंडन्सी असते टू रिमेन्स ऑर दॅट रिमेन्स ऑलवेज इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट. तो ज्या स्टेटमध्ये एक्झिस्ट आहे त्याच स्टेटमध्ये राहण्याची. सो दॅट इज अ इनर्शिया. फॉर एक्झाम्पल बघा, जेव्हा बसमधून आपण जात असतो, आपण बसमध्ये बसलेला असतो आणि ड्रायव्हरनी जेव्हा काय केलं असतं, ब्रेक मारलेला असतो, ॲक्च्युली तो फोर्स जो आहे तर तो कशावर लावला आहे, त्या मोशनमध्ये असणाऱ्या बसवर. पण अचानकने ब्रेक लावल्यानंतर आपण काय करतो, पुढे झुकतो आपण. हां, खरं म्हणजे आपल्यावर फोर्स आहे का, नाही. पण त्या बस बरोबर आपण काय आहे, त्या मोशनमध्ये आहोत आणि त्याच्यामुळं जरी बस थांबली तरी आपण त्याच स्थितीमध्ये काय होतो, राहतो. सो दॅट इज ड्यू टू द इनर्शिया. हे कशामुळे होतं, इनर्शियामुळेच हे होत असतं. सो देर आर टाईप्स ऑफ इनर्शिया. याचे आपल्याला इनर्शियाचे काय करता येतील, टाईप्स सांगता येतील.
of inertia. So what are the types? See, first one is inertia of the state of rest. पहला जो टाइप आहे inertia of the state of rest. State of rest. Inertia of the state of rest. So here in this type of inertia, an object in state of rest cannot change its state of rest due to its inherent property. This property is called as the inertia of a state of rest. म्हणजे या टाईपमध्ये इनर्शियाच्या या टाईपमध्ये काय आहे बघा, एखादा ऑब्जेक्ट जर रेस्टिंग पोझिशनमध्ये असेल म्हणजे विश्राम अवस्थेमध्ये असेल तर तो त्याची जी स्थिती आहे तर तो बदलत नाही. सो दॅट प्रॉपर्टी ही जी काय प्रॉपर्टी आहे इनहेरिटन्स प्रॉपर्टी आहे आणि अशा प्रकारची ती राहते. सो धीस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज अ इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट. त्या प्रॉपर्टीला इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट असं म्हटलेलं आहे. सो दिस इज द फर्स्ट टाईप. हा काय आहे इनर्शियाचा फर्स्ट टाईप आहे. आता सेकंड टाईप बघा. सो दॅट इज अ इनर्शिया ऑफ द मोशन. इनर्शिया ऑफ मोशन म्हणजे गतिमान असणे. सो इन दिस इनहेरेंट प्रॉपर्टी ऑफ एन ऑब्जेक्ट ड्यू टू विच इट्स स्टेट ऑफ मोशन कॅनॉट चेंज इट इज कॉल्ड एज अ इनर्शिया ऑफ मोशन. आता ही जी इनहेरेंट कॅरेक्टर आहे किंवा प्रॉपर्टी आहे एखाद्या ऑब्जेक्टची, जेव्हा ऑब्जेक्ट मोशनमध्ये असतो तर तो काय होतो मोशनमध्येच राहतो. सो दॅट कॅनॉट चेंज त्याची ती स्वतःची मोशन जी आहे तो ऑब्जेक्ट काय करत नाही चेंज करत नाही. सो धीस प्रॉपर्टी इज कॉल्ड एज अ इनर्शिया ऑफ द मोशन. सो दिस इज द इनर्शिया ऑफ द मोशन. सो फॉर एक्झाम्पल सी हियर द रिव्हॉल्विंग इलेक्ट्रिक फॅन कंटिन्यूज टू रिव्हॉल्व इवन आफ्टर इट इज स्विच्ड ऑफ. तर याचे एक्झाम्पल आपण सांगू शकतो. तर आपण फॅन फिरत असतो आपण स्विच ऑफ केल्यानंतर म्हणजे फॅन बंद केल्यानंतर पण काही वेळ फॅन काय करतो फिरतच राहतो. कारण तो काय करतो तर त्याची जी मोशनमध्ये राहण्याची जी स्थिती आहे तर तो काय होत नाही त्याची चेंज होत नाही. सो दॅट रिमेन्स ॲज इट इज. सो ड्यू टू द इनर्शिया. सो दिस प्रॉपर्टी ऑफ इनर्शिया इज कॉल्ड एज अ इनर्शिया ऑफ द मोशन. किंवा बघा आणखीन एक एक्झाम्पल आपण सांगू शकतो. जसं मी मागाशी सांगितलं त्याप्रमाणे पॅसेंजर्स सीटिंग इन द रनिंग बस गेट जर्क इन द फॉरवर्ड डायरेक्शन इफ द बस सडनली स्टॉप्स. जे पॅसेंजर्स असतात बसमध्ये बस ड्रायव्हरनी समजा जर काय केलं सडनली ब्रेक लावला बसला तर त्या जर्कमधून काय होतात ते पॅसेंजर पुढच्या दिशेने काय होतात त्या पुढच्या डायरेक्शनमध्ये ते जर्क घेतात पुढे काय होतात झुकले जातात. सो दॅट इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ द इनर्शिया ऑफ द मोशन. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द इनर्शिया ऑफ मोशन. नाव थर्ड वन इज अ डायरेक्शनल इनर्शिया. थर्ड कोणती आहे बघा डायरेक्शनल इनर्शिया. सो इन दिस टाईप ऑफ इनर्शिया या इनर्शियाच्या टाईपमध्ये द इनहेरिट प्रॉपर्टी ऑफ अन ऑब्जेक्ट ड्यू टू विच द ऑब्जेक्ट कॅनॉट चेंज द डायरेक्शन ऑफ इट्स मोशन इट इज कॉल्ड एज अ डायरेक्शनल इनर्शिया. तर या प्रॉपर्टीमध्ये इनर्शियाच्या सो हियर इन दिस प्रॉपर्टी ऑफ अन ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट डू नॉट चेंज इट्स डायरेक्शन ड्यू टू द प्रॉपर्टी ऑफ द इनर्शिया. सो दॅट इज अ डायरेक्शनल इनर्शिया. सो दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड एज अ इनर्शिया डायरेक्शनल इनर्शिया. फॉर एक्झाम्पल ऑफ धीस एक्झाम्पल ऑफ धीस डायरेक्शनल इनर्शिया इज सी हियर इफ द व्हेकल इन द मोशन अलॉंग स्ट्रेट लाईन सडनली टर्न्स द पॅसेंजर सिटिंग इन इट आर थ्रोन अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ अ टर्निंग. एक्झाम्पल आपल्याला सांगता
येईल? समजा जर एखादं वाहन स्ट्रेट चाललेलं आहे, स्ट्रेट मध्ये म्हणजे सरळ रेषेमध्ये, आणि अचानकपणे काय केलं ते टर्न झालं, म्हणजे समजा जर ते काय झालं लेफ्टला जर टर्न झालं सडनली, द पॅसेंजर विच आर सिटिंग, तर ते पण सडनली काय व्हायला पाहिजे, चेंज व्हायला पाहिजे, पण असं होत नाही. ऑल पॅसेंजर्स आर टर्न्स ऑर थ्रोन अपोजिट ऑन द डायरेक्शन ऑफ द टर्निंग, म्हणजे ज्या दिशेला हे वाहन वळतं त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये सगळे पॅसेंजर्स काय होतात फेकले जातात किंवा ते थ्रोन आउट होतात. आणि अशा प्रकारचा अनुभव एक्सपिरियन्स आपण घेतला असेल, अचानकपणे टर्न आला म्हणजे आपण वळलो तर त्या वाहनामध्ये बसलेले पॅसेंजर्स काय होतात त्याच्या ज्या दिशेने टर्न होतात त्याच्या अपोजिट डिरेक्शनला काय होतात ते झुकले जातात किंवा ते थ्रोन आउट होतात. सो दॅट इज अ डायरेक्शनल इनर्शिया. सो दॅट एक्झाम्पल इज अ डायरेक्शनल इनर्शिया. हे डायरेक्शनल इनर्शियाचं एक्झाम्पल आहे. सो दिस इज अबाउट द इनर्शिया. तर आता आपण काय केलं या इनर्शियाबद्दल पाहिलेलं आहोत. इनर्शिया दॅट इज अ टेंडन्सी ऑफ ऑब्जेक्ट टू रिमेन्स इन इट्स अ एक्झिस्टिंग स्टेट. सो दॅट इज अ कॉल एज अ इनर्शिया. त्या प्रॉपर्टीला काय म्हटलं तर इनर्शिया असं म्हटलं जातं. नाव सी द प्रेशर. आता आपण नेक्स्ट पॉइंट पाहूया प्रेशर. प्रेशर सो दॅट इज अ दाब. यू मस्ट हॅव ऑब्झर्व द टाइप्स ऑफ टू व्हीलर्स अँड फोर व्हीलर्स दॅट गेटिंग प्रेशराइज्ड. द एअर फिलिंग मशीन हॅज अ प्रेशर इंडिकेटिंग डायल ऑर डिजिटल मीटर विच इज शोईंग द डिजिटल रीडिंग प्रेशर. आता तुम्ही नेहमीच हे बघत आला असाल की टू व्हीलरमध्ये किंवा फोर व्हीलरमध्ये काय केलं जातं त्याला प्रेशराइज्ड केलं जातं. म्हणजे काय केलं जातं बघा, हवा भरण्याचे काय मशीन्स असतात आणि ते मशीन्समध्ये काय असतं एक डिजिटल मीटर असतं जे त्या मशीनला लावलेलं असतं. त्या डिजिटल मीटरवर काय केलं जातं त्या व्हेइकलमध्ये किंवा त्या व्हीलमध्ये जे काय प्रेशर आहे हवेचं प्रेशर तर ते काय केलं जातं इंडिकेट केलं जातं किंवा दाखवलं जातं त्या डिजिटल मीटर. दॅट डिजिटल मीटर शोईंग द डिजिटल रीडिंग ऑफ द प्रेशर. ते काय करून दाखवत असतं तर त्या हवेचं प्रेशर काय आहे, प्रेशर म्हणजे दाब काय होतं दाखवत असतं. द मशीन फील्स द प्रेशर टू द सर्टन व्हॅल्यू. जेव्हा ही हवा भरली जाते तर तेव्हा ते तेवढ्या प्रेशरची हवा काय होते भरली जाते. सो दॅट सर्टन ते ठराविक प्रेशर काय केलं जातं त्या व्हेइकलमध्ये म्हणजे त्या व्हील्समध्ये काय केलं जातं फिलआउट केलं जातं त्या सर्टन व्हॅल्यू एवढं म्हणजे तेवढ्या त्या किमती एवढा प्रेशर जे आहे तर ते फिलआउट होतं त्या व्हील्समध्ये. सो यू आर अवेअर दॅट द फोर्स हॅज बीन अप्लाइड फॉर द फिलिंग एअर इन द बायसिकल टायर विथ द हँडपंप. किंवा तुम्ही तुमच्या सायकलमध्ये काय करत असता सायकलच्या टायरमध्ये हवा भरता हँडपंपच्या साह्याने, तर तो अप्लाय करत असताना म्हणजे ती ते जे प्रेशर आहे तर ते अप्लाय करताना तुम्हाला फोर्स लावायला लागतो. म्हणजे फोर्स लावल्यानंतर काय होतं त्या व्हील्समध्ये त्या चाकांमध्ये काय होते की जे प्रेशर आहे तर ते फील होतं म्हणजे ते भरलं जातं. सो बाय अप्लाइंग द फोर्स एअर प्रेशर इन्क्रीजेस. जसं तुम्ही काय करता फोर्स अप्लाय करता जेवढा फोर्स जास्त अप्लाय करता तेवढं प्रेशर जे आहे तर ते काय होतं इन्क्रीज होत गेलेलं आपण पाहू शकतो. हे एक्झाम्पल आहे जेव्हा सायकलच्या टायरमध्ये जेव्हा आपण हवा भरतो तर तेव्हा आपण याचा एक्सपिरियन्स घेऊ शकतो. सो द एअर इज अ हाऊ मच प्रेशर यू हाऊ मच यू अप्लाय द फोर्स सो प्रेशर गेट इन्क्रीजेस अँड द एअर गॅट पुश्ड इन टू द टायर. आणि त्याच्यामुळे काय होते टायरमध्ये हवा जी आहे तर ती भरली जाते. सो आर फोर्स अँड प्रेशर आर रिलेटेड. तर काय क्वेश्चन बघा, फोर्स आणि प्रेशर जो आहे तर ते एकमेकांशी रिलेटेड आहेत का, तर याचा आन्सर पाहूया आपण. याच्यासाठी एक ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायची आहे. सी ॲक्टिव्हिटी. टेक अ सम शार्प पॉइंटेड नेल्स. काही एकदम टोकदार काय करायचे आहेत नेल्स घ्यायचे आहेत म्हणजे खिळे घ्यायचे आहेत अँड पुश देम इन टू द वुडन प्लँक बाय हॅमरिंग ऑन इट्स हेड.
आता हे जे खिळे आहे या खिळांचे जे टोक आहे तर हे काय असतात खेळ असतात या टोकदार काय करायचं उडन काय करायचं म्हणजे एक लाकडी फळी घ्यायची टोक जे आहे तर ते लाकडी फळीवर ठेवायचं आणि त्याच्या हेडला नेलच्या हॅमरिंग करायचं आहे म्हणजे त्याला हॅमरनी हातोडीनी बडवायचं आहे तर बडवल्यानंतर काय होतं बघा प्लँक विथ द हॅमर अँड इट डाऊन फ्रॉम द पॉइंटेड एंड वेन पासिंग द ड्रॉइंग पिच इन टू ड्रॉइंग बोर्ड दे गेट इन टू द बोर्ड इझिली आता हे जेव्हा आपण किंवा नोटीस बोर्ड असतात किंवा काही वेळेस करतात बघा काही ड्रॉइंग जे पिन्स लावले जातात ड्रॉइंग बोर्डवर काय केले जातात ड्रॉइंग पेपर ठेवतो आणि त्याला आपण चारी बाजूने पिन लावतो आपण त्या पिनला टोकाने आपण ढकलल्यानंतर पॉइंटेड एंड जे आहे तर ते सहजपणे काय होतं त्या बोर्डमध्ये जातं वेन प्रोसेसिंग द ड्रॉइंग पिन्स इन टू द ड्रॉइंग बोर्ड दे गेट इन टू द बोर्ड इझिली व्हेरी इझिली सो बाय अप्लाइंग फोर्स युजिंग द थंब वन कॅन पुश द पिन्स इन टू द बोर्ड जर तुम्ही याच्यावर फोर्स अप्लाय केला तर त्या पॉइंटेड एंड करून त्या बोर्डमध्ये इझिली काय होतात ह्या पिन्स काय होतात पुश आउट होतात सो ऑन द पॉइंटेड आता याच्या विरुद्ध बघा व्हाईल प्लेसिंग द ऑर्डनरी पिन्स इन टू द बोर्ड ऑन द कॉन्ट्ररी व्हाईल प्लेसिंग ऑर्डनरी पिन्स विथ द थंब मे गेट हर्ट आता समजा जर हे पॉइंटेड नसेल दुसऱ्या पिन्स असतील तर त्या पिन्स तुम्हाला घुसवायच्या आहेत तर तेव्हा काय होणार आहे तर ते प्रेस होणार नाही किंवा पुश होणार नाही त्या उलट प्लॅनमध्ये किंवा बोर्डमध्ये ड्रॉइंग बोर्डमध्ये सो युअर थंब मे गेट इंज्युअर्ड हार्ट एट तर तुमचा कदाचित तुमचा अंगठा जो आहे तर तो दुखवला जाण्याची शक्यता असते सो व्हॉट डज दिस सिम्पल एक्सपेरिमेंट आहे हे साधे काय एक्सपेरिमेंट आहेत आणि असे एक्सपेरिमेंट आपण बऱ्याच वेळेला आपण बघितलेले पण सहजपणे ही कृती आपण करून बघितलेली असते जर ते पिन पॉइंटेड नसेल तर आपल्या अंगठ्याला काय होते दुखापत होते आपल्याला सो व्हाय दिस हॅपन्स का असं घडतं बघा द नेल इझिली पेनिट्रेट्स इन टू द वूड फ्रॉम इट्स अ पॉइंटेड जेव्हा एक काय असतं पॉइंटेड असतं तेव्हा नेल जो आहे तर तो इझिली काय होतो लाकडामध्ये त्या लाकडाच्या फळीमध्ये घुसतो फ्रॉम दिस यू विल नोटीस दॅट आता याच्यावरून तुमच्या काय लक्षात येतं बघा वेन द फोर्स अप्लाईड ऑन द हेड ऑफ द नेल जेव्हा तुम्ही फोर्स अप्लाय करता त्या नेलच्या हेडवर इट इज इझिली हॅमर इन टू द प्लँक तर तेव्हा तो जो नेल आहे तर तो इझिली काय होतो त्या लाकडी फळीमध्ये घुसतो सो त्याच्यानंतर आणखीन एक आपण एक्झाम्पल बघू शकतो किंवा इथे एक क्वेश्चन आहे का इट इज इझी टू कट व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स विथ द शार्प नाईफ अ ब्लंट नाईफ डज नॉट वर्क हियर व्हाय डज दिस हॅपन असं का होतं तर याचं आन्सर काय करायचं तुम्ही शोधायचं आहे की आपण जेव्हा आपण भाज्या कट करतो किंवा फ्रुट्स कट करतो जेव्हा सुरी एकदम धारदार असेल टोकदार असेल तेव्हा काय होते इझिली हे फ्रुट्स कट होतात पण ते ब्लंट झाले असेल म्हणजे त्याची धार गेली असेल तर तेव्हा मात्र फ्रुट्स कट करण्यासाठी ते इझी नसतं व्हाय दिस हॅपन असं का घडतं कारण काय असतं बघा जेव्हा पॉइंटेड असतं म्हणजे एरिया त्याचा कमी असतो आणि आपण फोर्स अप्लाय करतो तर तेव्हा इझिली काय होतं त्याच्यामध्ये त्या ऑब्जेक्टवर प्रेशर पडतं आणि तो इझिली कट होतो पण जे जर एरिया काय त्याला इन्क्रीज झाला तर मात्र काय होतो त्याच्यावर अप्लाय होणारा फोर्स जो आहे तर तो एवढा होत नाही आणि प्रेशर काय होतं कमी होतं नाऊ सी द फोर्स एक्झर्टेड परपेंडिक्युलर ऑन द युनिट एरिया दॅट इज कॉल्ड ॲज अ प्रेशर प्रेशर म्हणजे काय बघा प्रेशर इज अ फोर्स एक्झर्टेड परपेंडिक्युलर ऑन द युनिट एरिया म्हणजे एखाद्या एरियावर परपेंडिक्युलर दिशेने म्हणजे किती तुम्ही फोर्स अप्लाय केलेला आहे आणि किती एरियावर ॲट द परपेंडिक्युलर डायरेक्शन सो दॅट इज कॉल्ड ॲज अ प्रेशर अँड वी राईट द फॉर्म्युला फॉर द प्रेशर इज दॅट
प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया ऑन विच द फोर्स इज अप्लाइड. सो सी हियर, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. हा एरिया कसला आहे, ऑन विच द फोर्स इज अप्लाइड. एरिया ऑन विच फोर्स अप्लाइड, प्रेशर तो काय होईल, फॉर्म्युला काय आहे, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर प्रेशर. नाउ युनिट ऑफ द प्रेशर, आता याचा काय करू आपण, युनिट करूया. युनिट प्रेशरचं काय युनिट म्हणजे एक काय पहा, इन द एसआय युनिट द फोर्स इज अ न्यूटन अँड द एरिया इज मेजर्ड ॲज अ मीटर स्क्वेअर. आता एसआय युनिटमध्ये फोर्स जो आहे तर तो न्यूटनमध्ये काय का तो मेजर केला जातो, आणि एरिया जे आहे तर ते मीटर स्क्वेअरमध्ये एरिया याचं युनिट सांगितलं जातं. आणि म्हणून एसआय जे युनिट आहे प्रेशरचं, प्रेशरचं एसआय जे युनिट आहे तर ते काय आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर हे आहे. सो देअरफोर एसआय युनिट ऑफ द प्रेशर इज अ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सो इन द एसआय युनिट प्रेशर हॅज कुठलं युनिट आहे बघा, एसआय सिस्टीम मधलं न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सो इट इज नोन ॲज द पास्कल, यालाच काय म्हटलं बघा, पास्कल म्हटलेलं आहे. सो दिस इज द पास्कल, पी ए असं म्हटलं जातं. सो दिस इज द पास्कल. वन बार इज इक्वल टू 10^5 पास्कल. आणि बार मध्ये पण वन बार इज इक्वल टू 10^5 पास्कल. पास्कल म्हणजे काय आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे. आणि हे बार मध्ये पण काय केलं जातं, मोजलं जातं. सो प्रेशर इज अ स्केलर क्वांटिटी, प्रेशर जे आहे तर ती काय आहे, स्केलर क्वांटिटी आहे. आता प्रेझेंटली वी आर कन्सिडरिंग ओनली द फोर्स ॲक्टिंग ऑन एरिया इन द डायरेक्शन परपेंडिक्युलर टू इट. आता आपण इथे काय करतोय बघा, प्रेशर जेव्हा आपण कन्सिडर करत असतो तर तेव्हा फक्त काय करतो आपण, फोर्स आणि तो किती एरियावर परपेंडिक्युलर आपल्या झालेला आहे याचाच फक्त आपण इथं काय केलेला आहे, विचार केलेला आहे. सो इथं आपण असं म्हणू शकतो, मगाशी आपण बरेचसे एक्झाम्पल घेतले, इफ एरिया इन्क्रीजेस द प्रेशर रिड्युसेस फॉर द सेम फोर्स. आता मगाशी आपण एक क्वेश्चन बघितला बघा, तर शार्प जर काय असेल, नाईफ असेल, दॅट इज इझी टू कट द व्हेजिटेबल्स, बट इफ द नाईफ इज ब्लंट तर त्याच्या तेव्हा काय होतं, त्याचा आन्सर बघा, इफ एरिया इन्क्रीजेस द प्रेशर रिड्युसेस फॉर द सेम फोर्स. जेव्हा एरिया काय होतो, इन्क्रीज होतो, तर तेव्हा काय होणार आहे, त्या सेम फोर्सला प्रेशर काय होतं, रिड्यूस होतं. जर काय होतं बघा, तेवढ्या एरिया जो आहे तर तो का, जर एरिया इन्क्रीज केला तर तेवढ्या सेम फोर्सला प्रेशर रिड्यूस होणार आहे. आणि इफ द एरिया डिक्रीजेस द प्रेशर इन्क्रीजेस फॉर दॅट एरिया. तर समजा आपण काय केलं, फॉर दॅट सेम फोर्स, समजा एरिया काय होणार, डिक्रीज झाला, तर तेवढ्या सेम फोर्सला प्रेशर काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे, लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल, ड्यू टू द नॅचरल अडॅप्टेशन्स ऑफ द बॉटम सर्फेसेस ऑफ द कॅमल्स फीट आर ब्रॉड. आता एक्झाम्पल आपण घेऊ शकतो बघा, तर अडॅप्टेशनमध्ये आपण पाहिलेलं आहे 7th असताना वगैरे, तर कॅमलचे जे फूट आहे तर ते काय असतात, ब्रॉड असतात वाळूमध्ये चालण्यासाठी. बघा एरिया काय झाला, वाढलेला आहे, त्याच्यामुळे फोर्स आपला आहे तेवढा झाला, तरी त्याच्यावर प्रेशर जे आहे तर ते काय होतं, रिड्यूस होतं बिकॉज ऑफ द इन्क्रीज द एरिया. हेन्स कॅमल्स वेट इज एक्झर्टेड ऑन द लार्ज एरिया अँड द प्रेशर ऑन दॅट सँड इज अ रिड्यूस्ड. आणि त्याच्यामुळे त्याचे पाय जे आहेत तर ते वाळूमध्ये रुतत नाही तर जास्त. And that is why camel's foot do not penetrate into the sand and it becomes easy to walk. आणि त्याच्यामुळे त्याला सहजपणे काय होतं, चालता येतं. तर याचं कारण काय आहे, तर समजा जर एरिया इन्क्रीज केला तर तेवढ्या सेम फोर्ससाठी प्रेशर काय होतं, डिक्रीज होतं, आणि एरिया रिड्यूस झाला तर तेवढ्या त्या सेम फोर्ससाठी
साठी प्रेशर जे आहे तर ते इंक्रीज होतं हे लक्षात ठेवा. सो नाउ एक्सरसाइज. नाउ सी द एक्सरसाइज. फर्स्ट क्वेश्चन इज डिफाइन इनर्शिया. क्वेश्चन सेकंड इज राइट टाइप्स ऑफ इनर्शिया. क्वेश्चन थ्री राइट फॉर्म्युला ऑफ प्रेशर एंड इट्स युनिट. त्याचे काय करायचे युनिट लिहायचे. सो दिस इज अबाउट टुडेज एक्सरसाइज. हा एक्सरसाइज जो आहे तर तो काय करायचा तुम्ही वहीमध्ये लिहायचा आहे.